शर्करा चालू माझं नाव प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाण. मी भारतीय जैन संघटना कनिष्ठ महाविद्यालय वाघोली तालुका वाघोली जिल्हा पुणे या ठिकाणी जीवशास्त्रीय विभाग प्रमुख, पर्यावरण शास्त्रीय विभाग प्रमुख, त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून गेल्या 1998 सालापासून म्हणजे गेल्या 20 वर्षापासून मी कार्यरत आहे. ह्या कामाच्या व्यापामधून थोडासा मोकळा वेळ काढून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या अंतर्गत मी ह्या परिसरातली जी गावं आहेत त्यांच्या असंख्य समस्या आहेत, या समस्या सोडवण्याकरता काही उपक्रम राबवतो आहे. त्यामधला एक उपक्रम म्हणजे कचरा व्यवस्थापन. ही कचऱ्याची समस्या सगळ्यांना आहे, की असा कोणच जगात माणूस नाही की त्याच्या घरासमोर कचरा नाही, तो त्याच्या गावात कचरा नाही, असा एक पण गाव नाही किंवा एकही जगातला देश नाही की त्या देशात कचरा नाही. पण ह्या कचऱ्याकडं सगळे वाईट नजरेने बघतात, कचऱ्याचा माझा काही संबंध नाही पण मी कचरा करणार, असं प्रत्येक जणाचं वागणं आहे. मग हे वागणं ज्याचे त्यांनी चालू ठेवावं, कोणाच्या वागण्यात मी सांगतो म्हणून बदल करू नका, माझ्यात मी बदल करून घेतो आणि मी माझ्या पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करतो आणि तुमचं सगळ्यांचं कल्याण करतो. असं वाटलं नाही की सरांनी कल्याण केलं तरच माझ्याशी बोला, नाही तर बोलूच नका. मग माझ्या पद्धतीने मी जे कचऱ्याचं मॉडेल बनवलं व्यवस्थापनासाठी, त्याचं नाव CBG गार्बेज वॉटर हीटर मॉडेल. CBG म्हणजे चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे, गार्बेज म्हणजे कचरा, वॉटर म्हणजे पाणी, हीटर म्हणजे गरम करणं. आत्तापर्यंत आपण सोलर वॉटर हीटर नाव ऐकलं, सोलर प्लेट, सोलर सिस्टीम घरावरती ठेवलं जातं, ते पाणी गरम करतं आणि लोकांना आंघोळीचा त्याचा फायदा होतो. पण गार्बेज वॉटर हीटर अजून कुणी ऐकलेलं नाही. जर कुणी ऐकलं असेल तर या खरेदी हातवर करून सांगा की सर, मी ह्या गावात गार्बेज वॉटर हीटर नावाचं एक नाव ऐकलंय आणि त्याच्यावर पाणी तापवलं जातं, असा हा विषय कुठं ऐकण्यात येत नाही. मी कचऱ्यापासून हा वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपण करण्याकरता मॉडेल बनवलेले. या मॉडेलच्या माध्यमातून आपण 500 किलो कचरा कोणताही असू द्या, ॲज युअर विश, असं मी म्हणणार नाही की हा नको ते नको, हा नको ते नको, तुम्हाला जे टाकायचे ते टाका, नो चॅलेंज तुम्हाला. तुम्ही तुमच्या दारासमोर घंटा गाडी आल्यानंतर तुम्ही त्या गाडीमध्ये कचरा टाकणार आहात, तो कचरा घेऊन घंटा गाडी माझ्या प्रोजेक्टपर्यंत येणार आहे आणि डायरेक्ट घंटा गाडी त्याच्यामध्ये डिपॉझिट होणार आहे, वॉट एवर द गार्बेज मे बी. डिपॉझिट झाल्यानंतर 500 किलो कचऱ्याची विल्हेवाट ही इग्निशनच्या स्वरूपात, इग्निशन देऊन आपण त्याला पेटवतो, एअरटाईट ॲपरेटस केलेलं आहे. कचरा तुमचा फक्त 30 मिनिटात 500 किलो फिनिश, 500 किलोची फक्त तुम्हाला 4 किलो पावडर मिळते, 3 ते 4 किलो व्हाईट कलरची पावडर मिळते. त्यानंतर जो काही धूर तयार होईल तो तुम्हाला दिसणारच नाही, धुराला गायब केलं, त्याला एका पाईपमधून काढून एका केमिकलमध्ये बुडवलं, त्या केमिकलचं नाव आहे CBG पोटॅश फर्टिलायझर. CBG म्हणजे चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे. पोटॅश फर्टिलायझर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये लिक्विड कंडिशनमध्ये फॉस्फेट असतं, सॉरी त्याच्यामध्ये पोटॅशियम असतो घटक, आणि ह्या पोटॅशियमचा उपयोग तुम्हाला शेतामध्ये पाटाच्या पाण्याने तुम्ही सोडलं की तुम्हाला पिकांची वाढ होते. मग पिकांना मूळ, खोड, पान, फूल, फळ एवढे अवयव असतात. यापैकी मूळ सोडून सर्व पार्ट जे आहेत त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्याकरता याचा उपयोग होतो, उत्पादन वाढतं. आता राहिला दुसरा भाग, की जो व्हाईट कलरची जा राख तयार झालेली त्याच्यावरती थोडीशी प्रक्रिया करून परत ती लिक्विड कंडिशनमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि तीही लिक्विड कंडिशनमधलं जे फर्टिलायझर आहे त्याला आपण फॉस्फेट फर्टिलायझर असं नाव दिलं, CBG फॉस्फेट फर्टिलायझर. परत CBG या विषयावर आपण जास्त चर्चा करणार नाही, ते माझं नाव आहे CBG पोटॅश फर्टिलायझर. हे जेव्हा आपण लिक्विड कंडिशनमधून या पिकांना पाटाच्या पाण्याने किंवा ठिबक सिंचनाने सोडू, त्यावेळेस जमिनीच्या खालचा भाग मुळ किंवा वनस्पतीचा, त्याला आपण मूळ असं म्हणतो, प्रचंड प्रमाणात मुळांची वाढ होते. मुळांची वाढ झाली की झाडाची वाढ होते. मुळांनी जे काही ॲब्सॉर्ब केलेलं मटेरियल आहे ते खोडाला पुरवतं आणि खोडाची वाढ होते. अशा पद्धतीने पिकांच्या वाढीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतीच्या कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी आपण CBG NPK फर्टिलायझर्स हे तयार केलेले आहेत. आपण राखेपासून फॉस्फेट मिळवलं, धुरापासून पोटॅशियम मिळवला, आता राहिला नायट्रोजनचा प्रश्न.
की तो नायट्रोजन आपल्यासमोर असंख्य डबके असतात, नदीचं पाणी आहे, कुठेही पाणी आहे, त्या पाण्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, उदाहरणार्थ नॉस्टॉक, ॲनामिना, ॲलोसायरा, ह्या बॅक्टेरिया आहेत, ह्या ब्ल्यू ग्रीन आल्गी आहेत. ह्या बॅक्टेरिया नसून ह्या ब्ल्यू ग्रीन आल्गी आहेत, नीलहरित शैवाल आपण त्यांना म्हणतो. ह्या नीलहरित शैवालाचं काम काय असतं, वातावरणाचा नायट्रोजन ॲब्सॉर्ब करायचं आणि त्याचं वनस्पतींना पुरवायचं, आणि मग त्याचं आम्ही कल्चर करून तेही कल्चर नायट्रोजनच्या स्वरूपात वनस्पतींना पुरवतो, लिक्विड कंडिशनमध्ये किंवा सॉलिड कंडिशनमध्ये. अशा पद्धतीने जगामध्ये आत्तापर्यंत कचऱ्यापासून NPK तयार करणारा एकही शास्त्रज्ञ जन्माला आलेला नाही. जर आलेला असेल तर त्यांनी त्याचं नाव आणि पत्ता मला कळवावं, आम्ही त्याची अवश्य भेट घेऊ. ह्याचा अर्थ असा की NPK फर्टिलायझर्स हे कचऱ्याच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावून 100% धूरमुक्त, प्रदूषणमुक्त कार्यक्रम करून अशा पद्धतीचे फर्टिलायझर अजून जगात कोणत्याही शास्त्रज्ञांनी मिळवलेले नाही. म्हणून या माध्यमातून सर्वांनी प्रत्येकाच्या गावातला कचरा संपवा, शेती सुधारा, शेतकऱ्यांचं कल्याण करा, पिकांची वाढ करा, ते पण बिना त्रासच, बिना कष्टाची, बिना पैशाची, अशा पद्धतीने जर आपण कार्यक्रम राबवले तर स्वच्छ भारत अभियान की जे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या पंतप्रधानांनी काढलेलं आहे, याला आपला खारीचा वाटा म्हणून याचा फायदा होणार आहे. आपलं गाव स्वच्छ होणार आहे, आपलं पर्यावरण स्वच्छ होणार आहे, आपली शेती चांगली होणार आहे, आपल्याला रोजगार मिळणार आहे आणि आपलं कल्याण होणार आहे. दुसऱ्याचं काय गाव आहे ना, आपल्या गावाचं आपलं कल्याण झालं ना की सगळा विषय संपला. अशा पद्धतीने मी जो प्रकल्प राबवलेला आहे त्या प्रकल्पाचा सर्वांनी फायदा घ्यावा. या फायद्यामध्ये गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, शाळेचे मुख्याध्यापक असतील, शाळेचे शिक्षक असतील, शाळेमध्ये किंवा शाळेव्यतिरिक्त समाजातील नागरिक असतील की ज्यांना असं वाटतंय की आपल्या गावात आरोग्य नांदावं, डेंग्यूचे मच्छर निघून जावे, लोकांना रोगराई होऊ नये, पिण्याचं सुंदर पाणी मिळावं, आंघोळीसाठी फुकट पाणी मिळावं, तेही सकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये संपूर्ण गावाला पाणी पुरवण्याची कॅपॅसिटी या मॉडेलमध्ये आहे. म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती की ज्यांना ज्यांना जे जे लोक हे ऐकतील त्या त्या लोकांनी यूट्यूबवरती CBG गार्बेज वॉटर हीटर मॉडेल, CBG गार्बेज वॉटर हीटर मॉडेल व्हिडिओ असं टाईप करा, आणि टाईप केल्यानंतर या प्रकल्पाची सर्व माहिती आपल्याला मिळते. फेसबुकवरती तोच प्रकार आहे, त्यानंतर ट्विटरवरती सुद्धा मी याची माहिती अपलोड केलेली आहे, त्यानंतर व्हॉट्सॲपवरती याचं प्रसार झालेलं आहे, त्यानंतर इंस्टाग्राम आहेत, अशा अनेक प्रसिद्धीची माध्यमं आहेत. त्यानंतर ह्या प्रयोगाची पहिली प्रसिद्धी NTV, दुसरी प्रसिद्धी संवादवाहिनी TV, त्याच्यानंतर तिसरी प्रसिद्धी आपला आवाज जुन्नर, आणि चौथी प्रसिद्धी C24 चॅनल यांनी केलेली आहे. या सर्वांचे मी आभार मानतो, आणि ज्यांना ज्यांना वाटतंय की हा कचरा प्रकल्प चांगला आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने याचा प्रसार आणि प्रचार करावा. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.